शेतकऱ्यांची चळवळ दाबण्यासाठी सरकारने आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी पोलिसांच्या माध्यमातून सुपारी देऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि भविष्यातही आमच्या जीवाला धोका आहे। शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकारने केला। सरकारला मी एकच सांगतो की रविकांत तुपकरला तुम्ही एकदा नाही हजार वेळा जरी तुरुंगात टाकलं तरी ही लढाई थांबणार नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ प्रसंगी मी फासावर सुद्धा जायला तयार आहे। पुढच्या महिन्यामध्ये मी माँ जिजाऊंना वंदन करून सिंदखेड राजावरून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक यात्रा काढणार आहे। मी गावागावात जाणार आहे, शेतकऱ्यांच्या दारात जाणार आहे आणि शेतकरी आता न्याय करतील या सरकारचा, कुणाच्या बाजूने उभं राहायचं यांचा पर्दाफाश गावगाड्यात जाऊन शेतकऱ्यांसमोर आम्ही करणार आहोत। आणि महाराष्ट्रभर सुद्धा एक मोठी यात्रा सरकारचा पंचनामा करण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी हे घडून आणलं त्यांचे पुरावे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसमोर त्या ठिकाणी सादर करणार आहोत। तुम्ही किती वेळा थांबवायचा प्रयत्न केला तरी लढाई थांबणार नाही। पीक विमा, नुकसान भरपाई आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी लढाई चालूच राहणार आहे हे पुन्हा एकदा ठणकावून सांगतो। किती दाबायचा प्रयत्न केला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की हे बीज जमिनीमध्ये जर का टाकलं तर याचं वृक्ष तयार होत असतो, लक्षात ठेवा। जितना तुम दबाओगे उतना हम उछल के सामने आएंगे।